नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघडकीस, दोघांना एसीबीने पकडले रंगे हात। पुणे महापालिकेचा अतिमहत्वाचा डेटा करप्ट झाल्याचं समोर, पुणे महापालिकेला फटका। बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात, एक ठार तर 19 जखमी। बार्शीमध्ये पुठ्याच्या गोडाऊनला आग, स्फोटात एकाचा मृत्यू। आणि पुरंदरमध्ये आढळला बिनशिराचा मृतदेह, ओळख अद्याप अस्पष्ट। आता पाहूयात सविस्तर वृत्त। मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघडकीस आले आहे। मुंबईतील जे जे हॉस्पिटल मधून हे रॅकेट चालवले जात होते, दरम्यान याबाबत तुषार सावरकर आणि सचिन साळवे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। जे जे हॉस्पिटलमधील कर्मचारी तुषार सावरकर आणि रहेज हॉस्पिटलचा किडनी प्रत्यारोपण समन्वयक सचिन साळवे हे दोघे जण किडनी प्रत्यारोपण रॅकेटचे चेहरे बनलेत। मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना 80,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं। किडनीची देवाणघेवाण करण्याची फाईल लवकर पुढे सरकवण्यासाठी 1.5 लाखांची मागणी या दोघांनी केली होती। त्यातील 80,000 रुपये स्वीकारताना हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले। 40 वर्षीय जमालुद्दीन खान या रुग्णाला त्याच्या कुटुंबातील एक महिला किडनी दान करणार होती। डायलिसिसवर रोज उपचार सुरू असणाऱ्या जमालुद्दीन यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया माहीममधील रहेजा हॉस्पिटलमध्ये होणार होती। किडनी जरी कुटुंबातील व्यक्ती देणार असली तरी त्यासाठी झोनल ट्रान्सप्लांट ऑथोरायझेशन कमिटीची NOC आवश्यक असते। या कमिटीचे कार्यालय जे हॉस्पिटलमध्ये आहे। याच कामासाठी तुषार सावरकर आणि सचिन साळवे यांनी लाच मागितली होती। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। डेटा करप्ट होण्याचा फटका पुणे महानगरपालिकेला बसला आहे। पुणे महानगरपालिकेच्या सर्व्हर मधला अतिमहत्वाचा डेटा करप्ट झाल्याची माहिती समोर येते। पाहूयात ही बातमी। डेटा करप्टचा मोठा फटका पुणे महानगरपालिकेला बसला आहे। पुणे पालिकेच्या सर्व्हरमधला अतिमहत्वाचा डेटा करप्ट झाला असल्याचं महापालिकेच्या चीफ अकाउंट्स आणि फायनान्स ऑफिसर उल्का कळसकर यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिहिलेल्या पत्रामधून समोर आलं आहे। 2017-18 या फायनान्शियल वर्षातील डेटा सर्व्हरमधून हरवलाय किंवा करप्ट झालाय असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले असून महापालिकेतला डेटा करप्ट होऊच कसा शकतो असा सवाल करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। डेटा करप्ट होण्यामागे कोणती कारणे आहेत? हा डेटा भ्रष्टाचार लपवण्यासाठी मुद्दाम करप्ट तर नाही ना करण्यात आला? ही महापालिकेच्या प्रशासनाची चूक आहे की नाही, सत्ताधाऱ्यांची चाल आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी खास सभा बोलवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे। पुणे बेंगलोर महामार्गावर किणी टोलनाका येथे शिवशाही बसचा अपघात झाला आहे। या अपघातात बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत 19 प्रवासी जखमी झाले आहेत। ही बस पुण्याहून कुडाळला जात होती। मध्यरात्री 1:30 सुमारास किणी टोल नाक्याजवळ समोरच्या ओमनी गाडीस ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्यापासून बाजूला गेली। डाव्या बाजूला बस कलंडून अपघात झाला। यात वाहकाचा मृत्यू झाला तर बसमधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत। सागर सुधाकर परब असे वाहकाचे नाव आहे। जखमींमध्ये कुडाळ आणि पुणे येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। बार्शी शहरात मनगिरे माळा येथे एका गोदामाला आग लागली। पहाटे 3:00 सुमारास ही घटना समोर आली आहे। या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बार्शीमध्ये मध्यवर्ती भागात भरवस्तीत मनगिरे माळा येथे पुठ्याच्या गोदामाला सुमारे 2 ते 3 वाजता आग लागली। घरगुती गॅस सिलेंडरचा यामध्ये स्फोट झाला। या गोदाम वजा घरात एक बिहारी कुटुंबातील राजेश साहू याचा जागीच मृत्यू झाला आहे। घरातील 3 महिला आणि मुले ही गंभीर भाजली असून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। मनगिरे मळा या भागात आग लागल्याचे समजताच पोलीस निरीक्षक, नगरपालिकेचे अधिकारी, बार्शीचे तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर तेथे पंचनामा करण्यात आला। तसेच यांना सर्व उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान दाखल केलेलं आहे आणि एवढी आजूबाजूला पूर्ण
कळवून सर्व माहिती कळवून आपण घटनास्थळी पंचनामा केलेला आहे पोलीस स्टेशनचा. तसेच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार साहेब, सर्कल साहेब, माननीय जेलर बालेराव साहेब पंचनामा समोर करत आहेत. पूर्ण पंचनाम्याची माहिती घेत. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. सासवड येथे एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या मृतदेहाला शिरच नाहीये, त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सासवड येथे किर्लोस्कर कंपनीचे उत्तर बाजूच्या तार कंपाऊंड जवळ एका अनोळखी स्त्रीचा मुंडके नसलेला मृतदेह सापडला आहे. या स्त्रीचे वय अंदाजे 20 ते 25 वर्ष असून तिचे मुंडके नसलेले शव आणून पुरावा नाहीसा करण्याच्या दृष्टीने आणून टाकून दिले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या स्त्रीच्या अंगामध्ये गुलाबी रंगाची सोनेरी झालर असलेली नक्षीकाम केलेली साडी असून मयताच्या उजव्या हातामध्ये लाल रंगाच्या नक्षीचे लाखी आणि काचेच्या बांगड्या असून अंगठ्याजवळील बोटामध्ये पिवळ्या धातूची अंगठी आहे. हाताचे पंजाचे मागील बाजूस मराठीमध्ये बनतो खयाली असे गोंदलेले आहे. तसेच मयताच्या गळ्यामध्ये अर्धवट तुटलेली काळी मण्यांची पोत आणि दोन पायांमध्ये पांढऱ्या धातूच्या पट्ट्या आहेत. सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत. हॉस्पिटल येथे विशेष पॅनेलच्या मदतीने पोस्टमार्टम करण्यात आलेलं आहे. पोस्टमार्टम मध्ये ती बाळंतीण झालेली आहे, तिला एखादा अपत्य असावं असा अंदाज आहे. त्याच्यात म्हणजे विवाहित स्त्री, एखादा अपत्य असलेली महिला जिचं शिर नाही आहे, तिचा उजव्या हातावर बन्नव खायली म्हणून गोंदलेला आहे आणि तिचा पेहरावावरून आणि ज्या नावावरून ती नॉर्थ इंडियन, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश ह्या एरियातली कामगार वस्तीमधली राहणारी महिला असावी असं एकंदरीत दिसून येत आहे. तर या माध्यमातून माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना अशी विनंती आहे की आपल्या नजरेस कोणी अशा पद्धतीत एखादी महिला मिसिंग असेल, घरात नाही आहे, तर कृपया सासवड पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करावा अशी मी विनंती करतो. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर एक प्राचीन गुफा सापडली आहे. गडावर लिंबू सरबत विकणाऱ्या एका तरुणाला या गुफेचा शोध लागला. गुरुदास मोहोळ असे या तरुणाचे नाव आहे. पाहुयात ही बातमी. पुण्यातील पवना नदीच्या धरणाजवळ वसलेले गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला तिकोना सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. आकाराने त्रिकोणी असल्यामुळे त्याचं नाव तिकोना असे पडले. या किल्ल्याविषयी बोलला जाणारा इतिहास आहे. गडावर अशाच एक स्टॉल लावून लिंबू सरबत विकणाऱ्या गुरुदास मोहोळ नावाच्या एका मुलाने आपल्या नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी पर्यटकांसाठी स्टॉल लावायची तयारी केली. तेवढ्यात एक खट्याळ माकडाने त्याचे साहित्य हिसकावून नेत त्या साहित्याचा शोध घेण्याच्या हेतूने त्या माकडाचा पाठलाग करत करत किल्ल्याच्या अतिदुर्गम भागात पोहोचला आणि अनेक दिवसांपासून मानवास अदृश्य असलेल्या गुहेचा शोधकर्ता ठरला. या गुहेची चर्चा 2 दिवसात वाऱ्यासारखी पसरली. फक्त किल्ल्याबद्दल ध्यानीमनी संवर्धन आणि जपवणूक करत असलेला गुरुदास हा दुर्ग संवर्धक संस्थेचा सदस्य आहे. त्या समवेत कार्यकर्ते किरण चिमटे आणि आदी सदस्यांनी या गुहेची पाहणी करून पुरातत्व खात्याला कळवले आहे. शिवाय महाराष्ट्रातील तमाम इतिहास अभ्यासक मित्रांना याचा उलगाडा होण्याची आस लागल्याचे दिसून येत आहे. पुरातत्व खात्यामार्फत याचे स्पष्टीकरण काय येईल ही उत्सुकता लागून आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पुणे शहरातील वृक्षतोडीबद्दल महानगरपालिका वर्तमानपत्रात नोटीस काढते. त्याला हरकत घेण्याचीही मुदत दिलेली असते, पण गेल्या काही दिवसांपासून वृक्षतोडीबद्दल सुनावणी घेण्यास पालिका टाळाटाळ करत आहे. यामुळे वृक्षप्रेमींनीही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शहरात विविध विकास कामे, खासगी घरे, टाउनशिप तयार करण्याकरता झाडे तोडली जातात, पण ही झाडं तोडण्यापूर्वी मुंबई महापालिका कायद्यानुसार पालिका वर्तमानपत्रात वृक्षतोडीबद्दल माहिती देत असते. याला हरकत घेण्यासही मुदत दिली जाते, पण काही ठिकाणी वृक्षप्रेमी हे वृक्षतोडीबद्दल हरकत घेतात, तर ही हरकत घेतल्यानंतर त्याची सुनावणी संबंधित अधिकारी यांनी घ्यायची असते, पण ही सुनावणी घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. याबद्दल वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आयुक्त काम पाहतात. याबद्दल त्यांनी योग्य ती कारवाई करून सुनावणी घ्यावी अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. ठेकेदार अधिकृत
नाही म्हणून वृक्षतोड पुण्याची वाढली. तर आमच्या दोन प्रमुख मागण्या आहे. एक पहिली प्रमुख मागणी अशी आहे की त्यांनी ठेकेदार अधिकृत नेमावेत आणि दुसरी मागणी अशी की यांनी आम्हाला सुनावणी द्यावं आणि तिसरी मागणी की मुंबई जनहित याचिका जनमामलिक 2009 जो काही निकाल झाला 20 सप्टेंबर 2013 त्यांनी तंतोतंत पालन करावं. जे काही वृक्ष प्राधिकरण कायद्यावर नियमाप्रमाणे नेमायला लावलं ते अजून नियमात अस्तित्वात नाही, ते अस्तित्वात आणावं ही आमची एवढी प्रेयर आहे आणि आम्हाला सुनावणी पाहिजे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. भाजपचे आमदार महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. मी जर मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तातडीने आमदार राम कदम यांना राजीनामा मागितला असता, असं सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पैठण मधील तराई महाविद्यालय येथे युवा संवाद पार पडलेल्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. आघाडीच्या काळात महिलांचा सन्मान राखला गेला. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निर्णयामुळे महिला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत. मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला असल्याचेही ते यावेळी म्हणाल्या. भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा पुन्हा समाचार त्यांनी घेतला. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर आमदारांचा राजीनामा घेतला असता, असेही त्या यावेळी म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पैठण येथील डॉक्टर महिला विद्यार्थी वकील यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शंकेचे निरसनही केले. प्रश्न या राज्याच्या गृहमंत्र्याला विचारायचा आहे. जे योगायोगाने योगायोगाने राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही गृहमंत्री आहात ना, एक आमदार मुलींना उचलून जायची भाषा करतोय, मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत त्यांनी काय करायला पाहिजे याचा उत्तर तुम्ही द्या. त्याला बोलवायला नको. म्हणजे रामेश्वरनी चूक केली तर इट इज नॉट ओके, पण जर सत्तेत असलेल्या आमदारांनी काही केलं तर इट इज ओके. हे बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा. मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी त्याला बत्ती व्यवस्थित द्यायला पाहिजे होती. मी तुम्हाला सांगते, मी या राज्याचे गृहमंत्री असते आणि जर माझ्या पक्षाचाही माणूस हे बसला असता तर मी त्याचा राजीनामा घेऊन दिला असता. दिस विल नॉट डू. जर मी शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. वडनेर मध्ये वाघाची दहशत पाहायला मिळते. आज पहाटे वाघाने एका गायीला ठार केले. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातील नरभक्षक वाघिणीने चांगलाच धुमाकूळ घातला. असे असताना याच परिसरातील सावंगी शिवारात वाघाने शेतात बांधून असलेल्या जोडीतील एका बैलाला ठार केले. पहाटे पुन्हा या वाघाने वडनेर येथील वसंतराव इटनकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरावर हल्ला चढवीत यातील एका गायीला मृत्युमुखी पाडले. या परिसरात पुन्हा वाघाप्रती भीती निर्माण झाली असून घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कापकर यांनी वडनेर गाठून मृत गायीचा पंचनामा केला. येथील ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात अलर्ट पत्र दिले असून या पत्रात नमूद केले आहे की आपल्या परिसरात वाघाची दहशत दिसून येत असून नागरिकांनी सतर्क राहत रात्रीच्या वेळी शेतात जाऊ नये, शेतात बाहेर जनावरे बांधू नये आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत. वडनेर परिसरात आतंक माजवणारा वाघ तोच तर नाही ना, अशी शंका येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वन विभागाला मी स्वतः बनसोड साहेबांना वाघ असल्याची माहिती दिलेली आहे, तरी वन विभागाने तातडीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मनातील भय, विद्यार्थ्यांच्या मनातील भय, महिला शेतमजुरांच्या मनातील भय काढावं आणि वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करावं ही ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करीत आहोत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. बल्लारपूर येथील अभियंता युवतीने एका अनोख्या पद्धतीने थक्क करणारी कलाकृती साकारली आहे. तब्बल 17,000 स्क्रूंचा वापर करून या युवतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारलंय. पाहूयात हे वृत्त. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील अभियंता युवतीने एक अनोख्या पद्धतीने थक्क करणारी कलाकृती साकारली आहे. तब्बल 17,000 स्क्रूंचा वापर करून युवतीने शिवाजी महाराजांचे चित्र तयार केले आहे. अंकिता नवघरे असं या तरुणीचं नाव असून तिने कुठल्याही कलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. सुमारे 40 किलो वजनाचे हे चित्र आहे. चित्र तयार करण्यासाठी
कमी अधिक लांबीच्या स्क्रूंचा वापर करण्यात आला आहे. याआधी अंकिताने वारली पेंटिंग, ॲबस्ट्रॅक्ट आर्ट, सिरॅमिक पेंटिंग, म्युरल आदी कला प्रकारातही आपले कौशल्य दाखवले आहे. तब्बल 17,000 स्क्रूंचा वापर करून तयार केलेली कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईत येत्या 12 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई आर्ट फेअर प्रदर्शनात तिच्या या चित्राचा समावेश होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जळगावात हॉस्टेलमधील एका युवकाचा 3 मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. योगेश पावरा असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात समाजकार्य विभागाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या योगेश पावरा या विद्यार्थ्याचा आदिवासी वसतिगृहाच्या 3 माळ्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास योगेश याचा मोबाईल 3 मजल्यावर तर मृतदेह जमिनीवर आढळून आल्याने खळबळ उडाली. रात्रीच्या वेळेस मुलं गप्पा गोष्टी करण्यासाठी 3 मजल्यावर नेहमीच बसत असल्याने प्रथमदर्शनी अशाच घटनेत तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही ही आत्महत्या की पडून मृत्यू याबाबत आता तर्कवितर्क सुरू आहेत. तथापि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला असल्याचे सांगत जोपर्यंत प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली. तो माझा रूम पार्टनरच होता सर. असं आहे की हा म्हणजे माझ्या मित्राचा मृत्यू आहे ना, डीबीटीचं कारण समजावं असं मला वाटतं. कारण की तो टेन्शनमध्ये होता आणि आमच्या इथं मेसची सोय नाही आहे आणि त्याला 1.5 महिन्यापासून 2 महिने जवळजवळ 2 महिने झाले त्याचं ऍडमिशन झालेलं आहे हॉस्टेलवर, पण अजून डीबीटी त्याची आलीच नाही आहे. आमचं प्रशासन खूप म्हणजे हलगर्जीपणा करते आणि मेन कारण असं आहे की इथं आमचं म्हणजे कोणी वॉचमन नाही, वार्डन नाही. आपलं वार्डन आहे तो पण प्रभारी आहे, तो पण घरी राहतो. आम्हाला सकाळी 8 वाजता कळलं की आदिवासी हॉस्टेलमध्ये असं असं मुलगा पडलेला आहे, तर आम्ही घटनास्थळी आलो. त्या अनुषंगाने असं समजलंय की त्याचा मोबाईल छतावर 4 मजली इमारतीवर होता, तो सापडलेला आहे. आणि असं कळालंय की तिथे मुलं रात्रीच्या वेळेस बसतात, बोलतात मोबाईलवर, भिंतीवर बसून बोलतात. प्रथमदर्शनी तर आमचा असा संशय आहे की एखाद्या वेळेस तोल जाऊन तो पडला असावा. नंतर आम्ही चौकशी करीत आहोत. पी एम होणं बाकी आहे अजून. पी एम झाल्यानंतर अजून आम्हाला निष्पन्न होईल की कशामुळे काय झालं, नंतर निष्पन्न झाल्यावर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. याचं नाव योगेश पावरा म्हणून आहे. सर्व आदिवासी समाजाची मुलं इथे हॉस्टेलमध्ये राहतात. प्रथम दर्शनी तरी असं काही समजत नाही की आत्महत्या केलेली असावी. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन पिकाच्या काढणीला वेग आला आहे, त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात असल्याचे पाहायला मिळतंय. पाहुयात काय आहे हे वृत्त. यावर्षी सोयाबीन पिकं चांगले बहरले, त्याला चांगल्या शेंगा पण लागल्या. मात्र 7 सप्टेंबरपासून अचानक पावसाने दडी मारल्याने कित्येक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. या काळात ज्या सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडला, त्याच्या शेंगा पूर्णपणे भरल्या नाहीत आणि हे सोयाबीन वाळले असून ते सध्या कापणी करता आलेले आहेत. 13 दिवसांच्या विश्रांतीनंतर 21 सप्टेंबरला आलेल्या पावसाने ज्या सोयाबीन पिकाला पावसाचा फायदा झाला, त्याच्या शेंगा चांगल्या भरल्या असून ते यावेळी पिवळे पडून पाला सोडत असून अवघ्या काही दिवसातच कापणी करता येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन कापणीकरता खळबळ सुरू झाली आहे. बळीराजा मजुराच्या शोधात निघाला असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षी सोयाबीन कापणीची मजुरी ही प्रति एकर 1,200 रुपये ते 1,400 रुपयांपर्यंत होती. मात्र यावेळी या मजुरीत 500 रुपये एकरप्रमाणे वाढ झाली असून कुठे 1,500 रुपये तर कुठे 1,800 रुपये मजुरी असल्याचे दिवस आहे. 8 दिवसाअगोदर बाजारात सोयाबीनला 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव होते. बळीराजाचं पिवळं सोनं बाजारात येण्याआधीच भाव 700 रुपये प्रति क्विंटल कमी झाल्याने शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात येताच हे भाव 2,800 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलवर येणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. कडेगाव तालुक्यातील केन अॅग्रो साखर कारखान्याच्या थकीत बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. 15 तारखेपर्यंत जर बिल जमा केले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय.
सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामातील ऊस बिले केन अॅग्रो या सांगलीतील कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्याने थकवले आहेत. गेले 8 महिने झाले तरी हजारो शेतकऱ्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे. 10 दिवसापूर्वी स्वाभिमानीने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केन अॅग्रो येथे दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पैसे मिळाल्याशिवाय उठणार नसल्याच्या भूमिकेवर शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम होती. यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीनं 3 ते 4 वेळा चर्चा करण्यात आल्या, मात्र शेतकरी पैसे घेतल्याशिवाय येथून जाणार नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता. केन अॅग्रो या कारखान्याने 17-18 गळीत हंगामात गेलेल्या ऊसाला सातारा सांगली अगदी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा ऊस बिले अद्याप 8 महिने झाले तरी मिळाले नाही. खासदार राव शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आंदोलन केल्यानंतर मात्र काही शेतकऱ्यांना बिले दिली, परंतु काही शेतकऱ्यांना बिले दिलून बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजपर्यंत जवळजवळ 4 कोटी रुपये रक्कम आहे एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज हजारोच्या संख्येने शेतकरी या कार्यस्थळावर जमलेले होते. जवळजवळ सकाळी 11 वाजल्यापासून ते आत्ता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या शेतकऱ्यांनी या प्रशासनाला धारेवरती धरलं आणि शेवटी या प्रशासनाने आज 15 तारीख ही फायनल तारीख दिलेली आहे. 15 तारखेपर्यंत ऊस बिलं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची जमा करतो असं आश्वासन दिलेलं आहे, परंतु मागील अनुभव पाहता ह्यांनी जर 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती बिले केली दिली नाहीत तर मात्र माननीय खासदार राव शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे. त्याचबरोबर या कारखान्याचे चेअरमन असतील त्यांचा पुतळा दहनसुद्धा संघटनेच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने तेथे केला जाणार आहे. केन अॅग्रो कारखान्यानं गेले 8-9 महिने आमचं ऊस बिल थकीत केलं होतं. त्याच्यामध्ये आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढला आणि त्यांनी आत्ता आश्वासन दिले की 15 तारखेपर्यंत आम्ही तुमचं पेमेंट सगळं अदा करू, अन्यथा 16 तारखेला पेमेंट जर नाही जमा केलं तर 16 तारखेला आम्ही कलेक्टर कचेरीवर फार मोठा मोर्चा काढून आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत आणि त्या ठिकाणी या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बाबा यांच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, सातारा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिकच्या डबिंगला सुरुवात झाली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ट्विटरवरून एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. पाहूयात ही बातमी. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची प्रमुख भूमिका असलेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ठाकरे याच्या डबिंगला कालपासून सुरुवात झाली आहे. नवाजुद्दीनने डबिंग करतानाचा स्टुडिओमधील आपला एक फोटो चक्क मराठीमध्ये माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो आजपासून डबिंगला सुरुवात केली आहे अशा कॅप्शनसह ट्विटरवर शेअर करत याची माहिती दिली. लाखो मराठी लोकांचे दैवत मानले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटातील नवाजुद्दीनचा लुक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. या चित्रपटात अभिनेत्री अमृता राव ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून हा चित्रपट पुढील वर्षी 23 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जाफराबाद तालुक्यातील सांजोळ नाला येथे ग्रामपंचायत कारभारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य जनाबाई गायकवाड यांनी उपोषण सुरू केलंय. पाहूयात ही वृत्त. जाफराबाद तालुक्यातील सांजोळ नाला येथे सन 2002 ते 2017 पर्यंतचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप जनाबाई माणिकराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे. सांजोळ गावामध्ये आतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयच बांधलेले नसून ग्रामपंचायतीचा कारभार हा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये चालतो. याविषयीची चौकशी जनाबाई माणिकराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य यांनी केले असताना ग्रामपंचायतचे शासकीय कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तरी याविषयी सखोल चौकशी करावी यासाठी जनाबाई गायकवाड यांनी आमरण उपोषण केले आहे आणि शासकीय कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करून तसेच 2002 ते 2017 पर्यंतचे संपूर्ण कामाचे MB एस्टिमेंट रेकॉर्ड सर्व जागेवर उपलब्ध करून द्यावी असे त्यावेळेस त्यांनी सांगितले. जर 2002 ते 2017 संपूर्ण कामाचे MB एस्टिमेंट रेकॉर्ड मिळाले नाही तर आमरण उपोषण चालू ठेवले जाईल असे यावेळी जनाबाई गायकवाड यांनी सांगितलं आहे. आम्हाला पूर्णच माहिती काहीच नाही ना, माहिती देऊ राहिले
2002 पासूनची माहिती मागू राहिली, माहिती अधिकार टाकू राहिली, आम्हाला जेकुली देऊ राहिली, इथं नाहीच काहीच नाही आमच्या. 2002 पासूनची जे 17 पर्यंत ग्राम शोक आले एवढ्याचे चार जातून आम्हाला माहिती पाहिजे. कोणते कामं केले, काय झाले, किती निधी आला, काय आला, हे आम्हाला काय माहिती आहे. आम्ही माहिती करताच बसले ना, काहीच नाही ना आमच्या. 2 वेळा जाफराबाद बसले, 1 वेळ जालना बसले, चौथं आहे. म्हणजे नवीन कोणते केले, जुने कोणते केले, काहीच माहिती देऊन नाही. सोमवार माहिती मागली, ग्राम शोक उत्तर देत नाही, खोटे नाटे फोनवर काहीचे काही बोलती, व्यवस्थित बोलत नाही. सदस्याला मीटिंग मध्ये हिशोब देत नाही, वार्षिक महिन्याच्या मीटिंग मध्ये बॉडीच्या विचारपूस करत नाही कधी कोणतं काम केलं. तर चार्ज घेतला म्हणते, कागदच हजर नाही तर ग्रामपंचायतलं, मी काय करू अशी उत्तर देते आणि चालले जाती. मग नंतर आम्ही उपोषणचे निवेदन दिले आणि आम्हाला उपोषणला बसायची पाळी आली. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 50,000 नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 तारखेला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे. ते धामणगाव रेल्वे येथे बोलत होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुष्काळग्रस्त स्थिती पाहता सभा आयोजित करण्यात आली. विदर्भातील कष्टकरी, शेतकरी, मजूर, आदिवासी, बेरोजगार युवक, विद्यार्थी, महिला हे सर्व घटक नैसर्गिक सरकारच्या सुलतानी संकटांमुळे होरपळून गेले आहेत. कपाशीवरती बोंडअळी, सोयाबीनवरील चक्रभुंगामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरपासून या संदर्भात दौरा सुरू केला आहे. हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 50,000 नुकसान भरपाई मिळावी याकरता 2 ऑक्टोबरपासून लढा उभारण्यात आला आहे. 20 ऑक्टोबरला विदर्भ आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा याप्रसंगी खासदार शेट्टी यांनी केली आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आली आहे. या दुष्काळ परिषदेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. 2 ऑक्टोबरपासून माझा विदर्भातला दौरा चालू आहे. आज इथं बघितलं किती प्रचंड गर्दी होती. आज संध्याकाळी सुद्धा अशीच प्रचंड गर्दी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर येतात आणि त्यांना एक शिस्तबद्ध आंदोलनाची गरज होती. त्या आंदोलनाची घोषणा आम्ही आता या ठिकाणी केली आहे. हमीभाव जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. 25 तारखेनंतर सरकार ऑनलाईन नोंदणी करायला सांगितलेलं होतं, परंतु ती साईट अजून ओपन झालेली नाही. शेतकऱ्यांनी कसं ऑनलाईन नोंदणी करायचं, खरेदी केंद्र सुरू व्हायला तयार नाहीत. याचा अर्थ सरळ सरळ फसवणूक चालू आहे. आणि मग हमीभाव जाहीर करायचा. आज सोयाबीनचा हमीभाव 3,399 रुपये आहे आणि शेतकरी विकायला लागला 2,500 रुपयाला. का उपयोग त्याचा? जर शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावामध्ये शेतीमाल विकावा लागत असेल तर हा हमीभाव घेऊन काय करायचं? ते काही झालेलं नाही. सरकार व्यापाऱ्यासमोर नमलं, गुडघं टेकलं आणि सरकारनं माघार घेतलेलं आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करा, त्याचबरोबर बोंडअळीचे पैसे ताबडतोब मिळावेत, पीक विम्याचे पैसे मिळावेत, हरभरा तुरीचे चुकारे मिळावेत. आणि या मागणीसाठी येत्या 20 ऑक्टोबरला आम्ही संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 2015-16 घोषणा सरकारने फक्त कागदोपत्री केली अशी खंत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आधीच घेतले असते तर आज ही वेळ आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने चूक केली नसती तर आंदोलन करायची गरज पडली नसती. शेतकऱ्यांची अशी अवस्था करून टाकली, तुम्हाला घरकाराला ना घाट करायला. सरकारने अनाऊन्स केलं की तुरीचा फरकाचे 1,000 रुपये तुम्हाला देऊ, तिथे मूर्ख बनलं. सोयाबीनला भाव दिला पण सेंटर सुरू केले नाही. कापसाचे बोंडअळीचे अनुदान अजून मिळाले नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा झाला की शेतकरी सरकारकडे जाईल की दलालाकडे जाईल. म्हणून सरकारने शेतकऱ्यांना दलालांना कमी भावामध्ये स्वस्त दरामध्ये भाव दिला पाहिजे किंवा माल दिला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली.
आणि म्हणून मला असं वाटतंय की सरकार संवेदनहीन आहे. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. मुंबईत पुन्हा एकदा किडनी रॅकेट उघडकीस, दोघांना एसीबीने पकडले रंगे हात. पुणे महापालिकेचा अतिमहत्वाचा डेटा करप्ट झाल्याचा समोर, पुणे महापालिकेला फटका. बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात, एक ठार तर 19 जखमी. बार्शीमध्ये पुठ्याच्या गोडाऊनला आग, स्फोटात एकाचा मृत्यू. आणि पुरंदरमध्ये आढळला बिनशिराचा मृतदेह, ओळख अद्याप अस्पष्ट. बातमीपत्र वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.